जी मराठीवरच्या तुझ्यात जीव रंगलाय मालिकेतला राणा दायवन आता सर्वांचा फेवरेट झालाय. हाच राणादा आता कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करताना दिसणार आहे. राणादाची ही कुस्ती रंगली आहे कोल्हापूरच्या इचलकरंजीमधल्या व्यंकोबा मैदानात. याच मैदानात या स्पेशल एपिसोडचं शूटिंग झालंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणादाची ही कुस्ती अंजलीकरता खूप महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी अंजलीचा वाढदिवसही आहे. राणादा आणि पाठकबाई ही जोडी आता महाराष्ट्राची, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राची फेवरेट जोडी झाली आहे. कुस्तीची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीत राणादा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार म्हटल्यावर प्रेक्षकांचाही नाद खुळा होणारच. वज्रकेसरीची गदा जिंकण्यासाठी राणादा कुस्तीच्या आखाड्यात उतरलाय. आता राणादाचीच कुस्ती म्हटल्यावर अख्ख्या गावात चर्चा रंगली. कुस्तीच्या आखाड्यातली लाल माती अंगावर झेलत राणादा ही प्रतिस्पर्ध्यांशी झुंज द्यायला सज्ज झाला. शूटिंग असलं तरी राणादाची भूमिका करणारा हार्दिक जोशी कुस्तीचे डावपेच मन लावून शिकतोय, यासाठी जीवतोड मेहनत घेतोय. कुस्तीच्या आखाड्यात उतरायला हिंमत हवीच असं म्हणत कुस्ती खेळणं ऐरागैराचं काम नाही असं हा राणादा म्हणतोय. मी तर पूर्ण जोर लावले त्या कुस्तीसाठी आणि सगळ्यांच्या प्रेमानेच सगळ्यांच्या आत्मविश्वासामुळे मी उभा राहिलेलो आहे. आणि जर बाकी काही असेल तर माझे वस्तातच सांगतील की मी कुस्ती कसा खेळणं आणि काय. मेहनत खूप घेतली. जसं आम्ही सकाळी सराव करतो तसं तू यायचा बघायचा आम्ही काय काय करतो आहे. तो पहिल्यांदा बघत राहिला आणि त्यानंतर तू शिकला की बाबा आपण खरोखर पहिलवान व्हायचं आहे. राणादाला ही सगळी हिंमत देण्यात पाठकबाईंचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. आणि हो, पाठकबाईंसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण याच दिवशी पाठकबाईंचा वाढदिवसही आहे. जेव्हा राणा अंजलीला बघून कुस्ती हरतो सो अंजलीसाठी त्यानंतरची ही महत्वाची कुस्ती आहे की माझ्यामुळे राणा हरला होता तर आता तो जिंकावा अशी तिची खूप इच्छा आहे. म्हणून ती काही काही गोष्टी पण करते त्यासाठी की जेणेकरून माझ्यामुळे राणा परत हरू नये किंवा त्याचं लक्ष विचलित होऊ नये अशा काही ती गोष्टी करते. त्यातून आता बघूयात काय होतंय राणाचं. एकूणच कुस्तीचे डावपे चिकत राणादानं तोडीस तोड मैदान गाजवलं आणि प्रतिस्पर्ध्याला चितपट करत वज्रकेसरीची गदा आपल्या खांद्यावर मिरवली. कोल्हापूरच्या मातीतला हा कुस्तीचा जंगी सामना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनीही तितकीच गर्दी केली होती. लाल मातीत रंगलेला हा कुस्तीचा थरार रांगड्या कोल्हापूरकरांसाठी नागखुळा करणारा ठरला. पुढच्या आठवड्यात हा एपिसोड झी मराठीवर दाखवण्यात येईल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.